अरे देवा, देवा रे काय चाललंय रे? अरुंधतीच्या वाट्याला हे काय आलं रे? तिची अवस्था खूप वाईट झाली अशी. आपल्या सगळ्यांना तिच्याकडे जायला हवं. पॉसिबल आहे हे सगळं. यश, आशुतोष केल्याच माहिती आहे अरुंधतीला? यश, माहिती आहे तिला? हो, कारण सगळं आईच्या समोरच घडलं. ती एकटीच होती तेव्हा. खूप शॉक बसलाय आईला. ती काहीच बोलत नाहीये. ती रडतही नाहीये. डॉक्टरांना दाखवलं का? हो, घरी येऊन गेले डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलंय काहीही करा पण आईला बोलत करा. त्यात सुलेखाताई सुद्धा हे सगळं ऐकून चक्करून पडलात. त्या बेडवर नुसत्या झोपून आहेत. सगळंच इतकं विचित्र होऊन बसलंय. काय झालंय? आजच आशुतोषचा वाढदिवस आहे आणि आजच हे सगळं घडलंय. आशुतोषला घरी आणलं का? नाही, अजून पोलीस केस आहे त्यामुळे ते अजून हॉस्पिटलमध्येच आहेत. मी हॉस्पिटलमध्ये जातो. गरज लागली तर कोणीतरी तिथे असायला हवं. बर आई, अप्पांना आताच काही सांगू नकोस. इतक्या रात्री त्यांना कळलं ना तर खूप धक्का बसेल. उद्या सकाळी बघू आपण. मी आलो. अरुंधतीचे नशिबात काय आहे देवालाच माहित. देवा, अरे किती परीक्षा बघशील रे तिची. मी आईकडे जातो. मला तिला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार. नाही नाही, अभी डॉक्टरांनी आईला औषध देऊन झोपवलंय. मला वाटतं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तिकडची प्रोसिजर कुठपर्यंत आली याचा अंदाज घेऊयात आणि तिकडच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूयात. चल यश. अरे अरुंधतीच्या बाहेरी कळवावं लागेल ना रे. हो, मी मामाला करतो फोन. मी कळवतो त्याला. तुम्ही सगळे झोपा. यश, मी पण येतो तुझ्याकडे. चल चल. आजी, तुम्ही थोडा वेळ पडता का? आपण उद्या जाऊया तिकडे. आता कसली झोप लागते ग मला. तेव्हा आमच्या सगळ्या म्हाताऱ्यांना ठेवतो आणि आशुतोष सारख्यांना घेऊन जातो. का कळत नाही? आई शांत व्हा. बघू, हे बघा, झोप लागली नाही तरी नुसत्या पडून राह. ओके okay?